संग्रामपूर तालुक्यातील ग्राम लाडनापूर येथे नवरात्र निमित्त स्थानिक जगदंबा देवी मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। येथील जगदंबा देवी मंदिर पांडवकालीन असल्याची आख्यायिका आहे। तर या ठिकाणी पौराणिक महाभारत कालखंडात काही दिवस 5 पांडवांचे वास्तव्य होते असे काही जुन्या जाणकारांचे सांगणे आहे। जागृत देवस्थान म्हणून हे ठिकाण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। नवसाला पावणारी देवी म्हणून येथील जगदंबा देवीची ख्याती आहे। दरवर्षी येथे नवरात्री उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। 9 दिवस देवींच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने लाडनापूर येथे दाखल होतात। यावर्षी नवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात शिवव्याख्यान व दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच अष्टमीच्या दिवशी होम हवन कार्यक्रम होऊन नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे। श्याम माणकर अंजनगाव यांचे आयोजित व्याख्यान पर्वावर त्यांचे लाडनापूर ग्रामपंचायत सचिव मनोज काळे, सरपंचपती गणेशराव बावस्कर, तंटामुक्ती अध्यक्ष श्रीकृष्ण उमाळे यांनी यथोचित स्वागत केले। तर सदर नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी जगदंबा माता मंदिर समिती व सह्याद्री प्रतिष्ठान व सह लाडनापूर ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत। MCN न्यूज मराठी करिता श्याम खंडागळे सह सुनील दहीभजन लाडनापूर। गगन होती है तेरी जय जयकार हो मैया, ऊंचे भवन में होती है तेरी जय जयकार। मंडळी यांचं अभिनंदन करतो। राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या महामानवांनी आपल्याला शिक्षणाचं महत्त्व आणि शिक्षणाची गंगा आपल्या घरादारापर्यंत पोहोचवली,
ज्यांनी विद्येचं महत्त्व सांगितलं. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खसले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले, असे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. विद्येची खऱ्या अर्थानं देवी असणारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, ज्या माऊलींनी महाराष्ट्रभरच नव्हे तर पूर्ण देशभर इतिहास घडवला, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो.